रणरणत्या उन्हात कर्तव्य बजावणाऱ्या वाहतूक पोलिसांना आता दिलासा मिळणार आहे. नागपूर वाहतूक विभागातील पोलीस कर्मचाऱ्यांना कूल वेस्ट जॅकेट देण्यात आले. राज्यात पहिल्यांदाच हा प्रयोग राबवण्यात येतोय. नागपूरच्या चौका चौकात दिसणाऱ्या वाहतूक पोलिसांचे हे गणवेश पाहून नागपूरकर थोडे अचंबित होत आहेत, कारण नेहमीच दिसणाऱ्या पांढऱ्या रंगाच्या शर्टवर हे पोलीस दादा राखाडी रंगाचं जॅकेट घालून वाहतूक सांभाळत आहेत. उन्हापासून पोलिसांचं संरक्षण करण्याचं महत्वाचं काम हे जॅकेट करणार आहे. नागपूर शहराचा पारा 40 अंशांवर पोहोचलाय. अशा स्थितीत रस्त्यावर उभं राहून दुपारी वाहतूक नियंत्रण करणं अत्यंत जिकिरीचं झालंय. त्यासाठी वाहतूक पोलिसांना कूल वेस्ट जॅकेट देण्यात आले. अति उच्च तापमानामध्ये चौकामध्ये उभं राहून ड्युटी करणं हे खूप कठीण असतं. मात्र या कूल वेस्ट जॅकेट बनवणाऱ्यांचा असा दावा आहे की एका वेळेस कमीत कमी 4 ते 6 तास शरीराचे किंवा आसपासचे जे तापमान आहे त्यापेक्षा किमान 6 डिग्री तापमान कमी होईल जर आपण हे कूल वेस्ट जॅकेट शरीरावर परिधान केलं तर. त्यामुळे वाहतूक पोलिसांना खूप मोठा दिलासा मिळालेला आहे. वॉटरप्रूफ कापडापासून हे जॅकेट तयार करण्यात आले. परिधान करण्यापूर्वी जॅकेट पाण्यात भिजवले जातात. जास्तीचं पाणी काढून घेतल्यावर अंगावर हे जॅकेट घातलं की थंड वातावरणाचा अनुभव येतो. एकदा भिजवलं की हे जॅकेट 4 ते 5 तास थंड राहतं. वाढत्या उन्हाळ्यामुळे जो त्रास होतो हे तर सर्वांनाच माहिती आहे, आणि त्याचप्रमाणे जर हा जर जॅकेट वापरला आपण तर नक्कीच आपली जी कार्यक्षमता असते त्याच्यामध्ये थोडीशी एनर्जी वाढते. हे जॅकेट वापरल्यानंतर वर्दी ओली होण्याची म्हणजे भीती नसते, आणि त्याच्यामुळे उन्हामध्ये उभं राहिल्यानंतर सावलीमध्ये किंवा झाडाच्या खाली असं म्हणजे सावली शोधण्याची गरज पडत नाही. बाहेरच्या तापमानापेक्षा 6 अंशानं कमी तापमानाचा अनुभव या जॅकेटमुळे मिळतो. वजनाला अतिशय हलकं असल्यानं हाताळायला सुलभ असं हे जॅकेट पोलिसांना फारच उपयोगी पडतंय. जितेंद्र शिंगाडे, झी मीडिया, नागपूर. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.